मी दिनेश केशवराव लांडगे, विषय शिक्षक विज्ञान, जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मराठी शाळा वायगाव। राज्यस्तरीय तंत्रस्नेही ग्रुपद्वारा आयोजित राज्यस्तरीय स्वरचित काव्य वाचन स्पर्धेमध्ये मी या ठिकाणी माझा सहभाग नोंदवत आहे। माझ्या कवितेचा विषय आहे ऑनलाईन शिक्षण आणि माझ्या कवितेचे शीर्षक आहे शिक्षकाची जागा विद्यार्थ्यांच्या हृदयात। शिक्षणाचा प्रवास आज कोरोनाच्या वाटेवर, शिक्षणाचा प्रवास आज कोरोनाच्या वाटेवर, ऑनलाईन शिक्षणाचा ध्यास गुरुजींनी घेतला मनावर, ऑनलाईन शिक्षणाचा ध्यास गुरुजींनी घेतला आहे मनावर। पुस्तकांना दिलाय आराम, पुस्तकांना दिलाय आराम, मोबाईलच्या कुशीवर गुरुजी डोलू लागलेत आज तंत्रज्ञानाच्या वेलीवर, तंत्रज्ञानाच्या वेलीवर। मुले बघतात वाट, मुले बघतात वाट शाळेत वाजणाऱ्या घंटीची, गुरुजी दिसताच फुलतात चेहरे बबली आणि बंटीची, गुरुजी दिसताच फुलतात चेहरे बबली आणि बंटीची। बंद होऊ नये शिक्षण म्हणून, बंद होऊ नये शिक्षण म्हणून पर्याय हा असे उचित, पण शिक्षकांची जागा घेणार नाही तंत्रज्ञान कधीच, शिक्षकाची जागा घेणार नाही तंत्रज्ञान कधीच। तो ओततोय जीव तन्मनात बालकांच्या तिथाप कौतुकाची, स्मरतोय विद्यार्थी मनात स्वतःच्या ती कौतुकाची थाप, स्मरतोय विद्यार्थी मनात स्वतःच्या। ऑनलाईन शिक्षणात कशी असेल संस्कारांची शिदोरी, ऑनलाईन शिक्षणात कशी असेल तर संस्कारांची शिदोरी, गुरुजींचा एक एक शब्द प्रत्यक्ष देईल त्यास गगन भरारी, गुरुजींचा एक एक शब्द प्रत्यक्ष देईल त्यास गगन भरारी। गुरुजीही कसून करतायत, गुरुजीही कसून करतायत ऑनलाईन शिक्षणाची मशागत, वाटेवर शिक्षणाच्या शिंपत आहेत ज्ञानरूपी अमृत, वाटेवर शिक्षणाच्या शिंपत आहेत ज्ञानरूपी अमृत। ॲपच्या माध्यमातून सर्वजण आज शिक्षण घेत आहेत, येथील ॲप जातील ॲप, तंत्रज्ञान होईल वारेमाप, येथील ॲप जातील ॲप, तंत्रज्ञान होईल वारेमाप, पण गुरुजींची जागा फक्त विद्यार्थ्यांच्या हृदयात, विद्यार्थ्यांच्या हृदयात। मी हटणार नाही, मी रडणार नाही, उमेदीत असेल चौफेर, संकटांचा करू सामना आपण, संकटांचा करू सामना आपण, शिक्षणाच्या ताकदीवर, शिक्षणाच्या ताकदीवर। सर्वांचे खूप खूप धन्यवाद।